काय सांगते? काल रात्रीपासून निखिल घरात नाही आहे आणि हे तू आम्हाला आता सांगते? कधी सांगणार होतीस? मी त्यांना फोन केला तेव्हा तेच मला म्हणाले काळजी करू नकोस, माझं मन शांत झालं की येईन मी घरी. त्यांचं मन अशांत व्हायला तूच कारणीभूत आहे. तुझ्यामुळे झालंय हे सगळं. तुला अक्कल नाहीये नवऱ्याशी कसं वागावं याची. तू आयुष्यात आल्यापासून एक दिवस सुखानं जगला नाहीये. तो सांग ना काय सुख दिलंस तू आजपर्यंत निखिलला? मला तर वाटतं नीरजाच त्याच्यासाठी योग्य मुलगी होती, पण त्याच्या नशिबात आलीस तू. नीरजाच्या नखाची सर येणार नाही तुला कधी. हॅलो झालं? कोणाचा फोन होता? बोला ना. ऑफिस मध्ये एक अर्जंट काम आलंय, मला जायला हवं. काय या क्षणी ऑफिस महत्वाचं आहे की मुलगा? आपला मुलगा हरवलाय आणि तुम्ही चक्क ऑफिसला जायला निघालात? अनु तेवढंच महत्वाचं काम आहे, मला जायला हवं. पण तू काळजी करू नकोस, ऑफिसमध्ये जायच्या आधी मी निखिलच्या 3-4 मित्रांना भेटून येतो. अहो पण अविनाश तुम्ही जरा विचार करा. शांत राहा, तू शांत राहा, शांत राहा. शांत राहा म्हणे कशी शांत राहू मी? अंकल मी पण येतोय. चल. कमाल आहे, कमाल आहे यांची. मुलगा हरवलाय आणि ऑफिसला गेले चक्क. आता रडून काय उपयोग आहे? तू जे काही केलंयस ना त्यामुळे तुझ्यावर आयुष्यभर रडायची वेळ आली नाही म्हणजे झालं. रडू नकोस आणि असंही बोलायचं नाही काय. हे बघ निखिल येईल, खरं ते. हा भाऊराणी टेन्शन ना लीजिए, छोटे साहब आ जाएंगे. हा रडू नको. अंकल काही टेन्शन आहे का? आणि मगाशी फोन कोणाचा होता? हे बघ मी तुला काय सांगतोय ते नीट लक्ष देऊ नाही आणि कोणालाही सांगू नकोस. कुठेतरी निघून गेलाय. हो डॅड सगळेजण त्याचीच काळजी करतात पण त्याचा कुठेच पत्ता नाही.
नाहीये. एक मिनिट तुला कोणी सांगितलंय? मी निकला फोन करत होते, तो फोन रिसीव्ह करत नव्हता म्हणून मी गौरीला फोन केला, तेव्हा तिने मला सांगितलं. पण हा असं कसं कुठे जाईल काय माहित. डॅड त्याला माझ्याशी लग्न नाही करायचंय म्हणून तो कुठे निघून येणार गेला. नाही तू असं वागणाऱ्यांपैकी नाहीये. किंवा त्याला काही झालं तर नसेल ना. उरकासारखं काहीतरी बोलू नकोस निर्जा. मग डॅड कुठे गेला निक? डॅड शोधा त्याला. डॅड मला होता निघाव. तू काळजी करू नकोस, मला पण आता त्याचीच काळजी वाटायला लागली आहे. ज्याच्यासाठी एवढा अट्टास केला तोच नाही परत आला तर सगळंच पाण्यात जायचं. नाही निखिला शोधावंच लागेल. पण गेला कुठे असेल? भाऊरानी थोडं पाणी पी लिजे. के पाणी पी? अगं पोटात काय नाही, तुझ्या पाणी तरी पी. नको. पीजे ना. कुणाल परत एकदा फोन लाव निखिलला. मावशी आताच ट्राय केला होता, त्याचा सेल स्विच ऑफ आहे आणि मी मेसेज पाठवून ठेवलाय. कुठे गेला असेल हा मुलगा? ताई नको काळजी करूस, सीद आणि भाऊजी गेलेत ना शोधायला त्याला. पण इतका वेळ झाला तरी यांचा सुद्धा पत्ता नाहीये. आणि निखिल सारखा मुलगा खरं म्हणजे असं कधीच वागणार नाही. पण कुणाच्या संगतीत राहून कुणावर काय परिणाम होऊ शकतो हे सांगता येतं का? भाऊरानी इतना ज्यूस तो पीना ही पड़ेगा आपको. पीजिए तो. घे ना, किती प्रेमाने देता है ते. सुबह से एक बूंद पानी तक नहीं पिए हैं. हो ना, ऐसे तो तबीयत खराब हो जाएगी. नको काका, हे आलेशी आता मला काहीच घ्याव असं वाटणार नाही. सगळी ना माझीच चूक आहे. त्यांना असं बोलायला नको होत. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज पाहत रहा.